गुड मॉर्निंग स्टूडेंट, टुडे वी हैव टू लर्न पायथॉन प्रोग्रामिंग. ओके, आज आपण पायथॉन प्रोग्रामिंग सब्जेक्ट शिकणार आहोत. त्याच्यामधला फर्स्ट युनिट आहे, त्याच्यामध्ये पहिली पायथॉनची इंट्रोडक्शन आपण बघणार आहोत. ओके, आता इंट्रोडक्शनमध्ये बघा काय सांगितलेलं आहे. पायथॉन इज अ हाय लेवल इंटरप्रिटेड इंटरॅक्टिव्ह अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके, पायथॉन पुन्हा बघा, पायथॉन इज अ हाय लेवल इंटरप्रिटेड इंटरॲक्टिव्ह अँड ऑब्जेक्ट ओरिएंटेड स्क्रिप्टिंग लँग्वेज. ओके, नेक्स्ट पॉइंट आहे, पायथॉन इज डिझाईन टू बी हायली रिडेबल. ओके, पायथॉन कशी डिझाईन केलेली आहे, हायली रिडेबल डिझाईन केलेली आहे. ओके, नेक्स्ट, इट युजेस इंग्लिश कीवर्ड्स फ्रिक्वेंटली. म्हणजे ह्याच्यामध्ये सुद्धा जे काय कीवर्ड्स यूज केलेले आहेत ते इंग्लिश लँग्वेज यूज करून जे काय कीवर्ड्स यूज केले, जसे आपण सी सी प्लस प्लस या लँग्वेजमध्ये आपण कीवर्ड्स बघितले, इफ एल्स फ्लोट इन कॅर, हे सगळे इंग्लिश कीवर्ड्स आहेत. तसेच पायथॉन प्रोग्रामिंगमध्ये सुद्धा काय केलेले आहेत, इंग्लिश कीवर्ड्स यूज केलेले आहेत. ओके, नेक्स्ट, पायथॉन इज इझी टू लर्न येट पॉवरफुल अँड व्हर्साटाईल स्क्रिप्टिंग लँग्वेज विच मेक्स ॲट्रॅक्टिव्ह फॉर ॲप्लिकेशन डेव्हलपमेंट. आता ही पायथॉन लँग्वेज आहे, इझी आहे, म्हणजे सिम्पल आहे शिकण्यासाठी, लर्न करण्यासाठी. ओके, ही एक व्हर्साटाईल स्क्रिप्टिंग लँग्वेज आहे. पण ह्या पायथॉन प्रोग्रामिंगचा यूज काय, तर आपण त्यापासून ॲप्लिकेशन डेव्हलप करू शकतो. म्हणजे एखादं सॉफ्टवेअर असेल, सॉफ्टवेअर ॲप्लिकेशन्स असतील, जे लायब्ररी ॲप्लिकेशन, त्याच्यानंतर हॉटेल मॅनेजमेंट सिस्टीम, ते अशा प्रकारचे जे काही ॲप्लिकेशन्स आहेत ते ॲप्लिकेशन पायथॉन प्रोग्रामिंग यूज करूनसुद्धा आपण डेव्हलप करू शकतो. नेक्स्ट, पायथॉन सपोर्ट्स मल्टिपल प्रोग्रामिंग पॅटर्न इन्क्लुडिंग ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, इम्पिरेटिव्ह अँड फंक्शनल प्रोग्रामिंग एटसेट्रा. म्हणजे पायथॉन हे सपोर्ट कोणाकोणाला करतं, मल्टिपल प्रोग्रामिंग पॅटर्नला सपोर्ट करतं. तर कोणते कोणते मल्टिपल प्रोग्रामिंग, तर ऑब्जेक्ट ओरिएंटेड प्रोग्रामिंग, इम्पिरेटिव्ह अँड फंक्शनल प्रोग्रामिंग एटसेट्रा. ओके, नेक्स्ट आपण पॉईंट बघणार आहोत, हिस्ट्री ऑफ पायथॉन प्रोग्रामिंग. म्हणजे पायथॉन प्रोग्रामिंग डेव्हलप कोणी केली, कुठे डेव्हलप झाली वगैरे वगैरे. ओके, फर्स्ट पॉईंट बघूया, पायथॉन वॉज डेव्हलप्ड बाय जिडो व्हॅन रॉसम इन द लेट 80s अँड अर्ली 90s ॲट द नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटर सायन्स इन द नेदरलँड्स. पायथॉन जे आहे प्रोग्रामिंग लँग्वेज ही कोणी, तर जिडो व्हॅन रॉसम या सायंटिस्टने डेव्हलप केलेली आहे. ही जे काही नाव आहे सायंटिस्टचं, हे नाव तुम्ही लक्षात ठेवा. कळलं की नाही, जिडो व्हॅन रॉसम. केव्हा झाली, 80s अँड अर्ली 90s. कुठे झाली, नॅशनल रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर मॅथमॅटिक्स अँड कम्प्युटर सायन्स इन नेदरलँड. म्हणजे नेदरलँड या सिटीमध्ये काय झाली, पायथॉन लँग्वेज काय झाले, डेव्हलप झालेली. पुढे, पायथॉन इज डिराइव्ड फ्रॉम मेनी अदर लँग्वेजेस इन्क्लुडिंग सी सी प्लस प्लस युनिक शेल अँड अदर स्क्रिप्टिंग लँग्वेज. म्हणजे पायथॉन प्रोग्रामिंग आहे हे भरपूर सारे लँग्वेजेस काय करतो, डिराईव्ह करतो. आता त्याच्यामध्ये लँग्वेजेस कोणते कोणते, तर सी आहे, सी प्लस प्लस आहे, युनिक्स शेल आहे आणि स्क्रिप्टिंग लँग्वेजेस आहे. नेक्स्ट पॉईंट आहे फीचर्स. आता पायथॉनचे काही फीचर्स आहेत. ओके, हे जे काही फीचर्स आहेत ते जवळजवळ एक 15 फीचर्स आहेत, ते तुम्हाला व्हॉट्सअप थ्रू मी तुम्हाला शेअर करेन. सो सिम्पल आहेत, त्याच्याविषयी समजा तुम्हाला कोणाला क्वेरी असेल किंवा हे फीचर्स मला समजलं नाही, तर ते फीचर्स मला तुम्ही पर्सनली फोन करू किंवा व्हॉट्सअप थ्रू तुम्ही विचारू शकता. नेक्स्ट आहे इन्स्टॉलिंग पायथॉन. आता जेव्हा आपण पायथॉनचे प्रोग्राम करणार आहोत, तर पायथॉनचं सॉफ्टवेअर आपल्याला लागणार आहे, बरोबर आहे. तर ते पायथॉनचं सॉफ्टवेअर कोणतं लागणार आहे, पायथॉन 3.4.3 वर्जन. हे वर्जन्स पायथॉनचं आपल्याला लागणार आहे. आणि ह्याच्या ज्या काही स्टेप्स आहेत, ह्या स्टेप्ससुद्धा मी तुम्हाला व्हॉट्सअपवरून शेअर करणार आहे. ओके, नेक्स्ट पॉईंट आहे डिबगिंग. तर डिबगिंग बघा, इट इज प्रोसेस ऑफ फाइंडिंग अँड फिक्सिंग द एरर्स इन युअर प्रोग्राम. म्हणजे डिबगिंग काय करणार आहे,
तर तुमच्या ज्या काही प्रोसेस जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहात, ओके, जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करणार आहात, एक्झिक्यूट केल्यानंतर तुमचा प्रोग्राम प्रोसेसिंगला लागणार आहे, तर त्याच्यामध्ये जे काही डिबगिंग्स आहेत, त्या डिबगिंग ज्या काही एरर्स आहेत, म्हणजे ज्या काही एरर्स असणार आहेत, तर ते फाइंडिंग करण्याचं आणि फिक्सिंग करण्याचं काम कोण करणार आहे? डिबगिंग करणार आहे. फॉर एक्झाम्पल बघा, इथे एक प्रोग्रामची लाईन दिलेली आहे, प्रिंट लेन एक्स वाय झेड. आता ह्याचं आउटपुट काय येणार आहे? लेन फंक्शन म्हणजे काय? की ह्या ब्रॅकेटमध्ये जे काही एक स्ट्रिंग दिलेली आहे त्याची आपल्याला लेन काय करायची आहे? फाइंड आउट करायची. आता एक्स वाय झेड ही काय दिलेली आहे? स्ट्रिंग दिलेली आहे. आता ह्या स्ट्रिंगची लेन किती आहे? 3. म्हणजे तुमचं आउटपुट तुम्हाला काय मिळणार आहे? 3 मिळणार आहे. पण डीबगिंग काम काय होणार आहे की लेन हा एक काय फंक्शन आहे, तर या फंक्शनला डीबगिंग करण्याचं काम कोण करणार आहे? हा डीबगिंग कंपोनंट करणार आहे. ओके, म्हणजे आपला कोड, म्हणजे एखादा आपण सोर्स कोड लिहिला असेल, ओके, तर तो सक्सेसफुली रन होतो, ओके, पण आपल्याला जो काय एक्सपेक्टेड आउटपुट पाहिजे आहे तो आपल्याला मिळत नाही. तर हे हँडल करण्यासाठी आपल्याला डीबगिंगचा यूज केला जातो. ओके, नेक्स्ट पॉईंट बघूया आपण, सिंटॅक्स एरर्स. ओके, तर सिंटॅक्स एरर तुम्हाला माहितीच असेल, आपण C++ या लँग्वेजमध्ये जेव्हा आपण प्रोग्राम रन केले, कंपाईल केले किंवा रन केले, तर त्याच्यामध्ये आपल्याला सिंटॅक्स एरर आलेले आहे. ओके, पण आपण इथले पॉईंट बघूया. सिंटॅक्स एरर्स आर द मोस्ट बेसिक टाईप ऑफ एरर. ही जी काय एरर आहे ती कशी आहे? बेसिक टाईप ऑफ एरर. ओके, नेक्स्ट, दे अराइज व्हेन द पायथॉन पार्सर इज अनेबल टू अंडरस्टँड अ लाईन ऑफ कोड. म्हणजे एखादा आपण सोर्स कोड लिहिला असेल, ओके, तर सोर्स कोड आपला लाईन ऑफ कोड असतो, म्हणजे 1 by 1 काय असतात, लाईन्स असतात, बरोबर आहे का? तर या लाईन समजा तुमच्या कंपायलरला किंवा पायथॉनच्या पार्सरला काय होत अंडरस्टँड होत नसेल, तेव्हा काय होऊन दाखवणार आपल्याला? ही सिंटॅक्स एरर दाखवणार आहे. नेक्स्ट, सिंटॅक्स एरर आर अलमोस्ट ऑलवेज फॅटल, दॅट इज देअर इज अलमोस्ट नेवर अ वे टू सक्सेसफुली एक्झिक्यूट अ पीस ऑफ कोड कंटेनिंग सिंटॅक्स एरर. म्हणजे सिंटॅक्स एरर ह्या कशा आहेत? तुमच्या फॅटल एरर आहे. ओके, आणि समजा एखादा सोर्स कोड सक्सेसफुली एक्झिक्यूट झाला, किंवा तुमचा जो काही सोर्स कोड आहे तर तो समजा तुम्ही रन केला, तर रन केल्यावरती काय होणार आहे? तुमचं जो काही आतमधले जे काही तुम्ही कीवर्ड्स वापरलं आहात किंवा फंक्शन्स वापरला आहात, तर फंक्शन्समधले जे काही तुमचं फंक्शनचे जे काही सिंटॅक्स आहे, ते सिंटॅक्स जे आपण ज्या पद्धतीने मानतो, ती मांडण्याची समजा त्याचे जे काही टाईप्स आहे, जो काही सिंटॅक्स आपला जर चुकला असेल, तर आपल्याला कोणती एरर येणार आहे? सिंटॅक्स एरर येणार आहे. ओके, नेक्स्ट, अ पायथॉन प्रोग्राम मस्ट हॅव करेक्ट सिंटॅक्स. म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम एक्झिक्यूट करता, तेव्हा तुम्हाला ज्या पद्धतीने तुम्ही सोर्स कोड लिहिणार आहात, ते सोर्स कोडचा सिंटॅक्स हा करेक्ट असणं काय असणार आहे? करेक्ट असणं आवश्यक आहे. म्हणजेच अ पायथॉन प्रोग्राम मस्ट हॅव करेक्ट सिंटॅक्स. नेक्स्ट पॉईंट आहे रन टाईम एरर्स. आता रन टाईम एररसुद्धा आपण सी आणि सी प्लस प्लसचे जे काही प्रोग्राम रन केले, एक्झिक्यूट केले, त्या एक्झिक्यूटच्या वेळेलासुद्धा आपल्याला रन टाईम्स एरर आलेले आहे. ओके, तर रन टाईम एरर बघूया आपण. अ टाईप ऑफ एरर दॅट ऑकर्स ड्युरिंग द एक्झिक्युशन ऑफ प्रोग्राम इज नोन ॲज रन टाईम एरर्स. म्हणजे जेव्हा तुम्ही सोर्स कोड एडिटरमध्ये लिहिता, बरोबर आहे ना, आणि हा सोर्स कोड तेव्हा एक्झिक्युशनला टाकता, एक्झिक्युशनला टाकल्यावरती तुमचा जो काही सोर्स कोड असणार आहे तो सक्सेसफुली तुमचा रन होणार आहे. पण जेव्हा युझरकडून आपण इनपुट देतो सिस्टीममध्ये, तेव्हा युझरकडून दिलेले जे काही इनपुट आहे हे कसे असणार आहे? चुकीचे